नंदुरबार नगर परिषदेची विशेष सभा आज दिनांक 28 रोजी घेण्यात आली असून सभेत नगर परिषदेतर्फे IHSDP योजनेअंतर्गत बांधलेल्या घरकुलांचे वाटप करणे तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना यादीस मान्यता देणे व माननीय अध्यक्ष नंदुरबार नगर परिषद यांच्या दिनांक 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2019 पावेतो रजा मामजी अर्जावर निर्णय घेण्यात आला. प्रसंगी प्रभारी नगराध्यक्ष परवेज खान, करामत खान पठाण व सर्व नगरसेवक उपस्थित होते. तुम्ही लाभार्थी जर निवडले असले तर यादी मंजूर करायचं कारण काय? आणि राहिला दुसरा महत्त्वाचा विषय, जर तुम्हाला लाभार्थी निवडायची संपूर्ण प्रक्रिया बेनिफिशियल निवडायची नगरपालिकेची आहे, त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा काही संबंध येत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता द्यायचा संबंध आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सांगणार आहे. माझं म्हणणं आहे की लाभार्थी निवडायच्या आधी तुम्ही आम्हाला यादी देत नाही, लाभार्थ्यांचे 15,000 रुपये घेतात. मी तुम्हाला माझ्याकडे पत्र दाखवतो, या पत्रामध्ये एक माझ्या मनातील रमेश थोरात नावाचा माणूस आहे, त्याची लाभार्थी निवड करायची संदर्भात माननीय रत्नादेव रघुवंशींनी पत्र दिलं त्याला की तुमची लाभार्थी म्हणून निवड झाली आणि त्या लाभार्थीला निवडलं नाही. मग म्हणजे याचा अर्थ स्पष्ट की 791 पैकी बोगस लाभार्थी आहे. निवडण्यासाठी मागच्या 2 वर्षापूर्वी मी तुम्हाला त्याची निवड नाही असं घेणार नियम आहे ना नगराध्यक्ष माशे. माझं म्हणणं आहे की त्याला जर तुम्ही पत्र देता ते तुमची निवड झाली आणि आज त्याला ते घर देत नाहीये, मग त्याचं कारण मुख्य अधिकाऱ्यांनी सांगावं की नक्की योजना कशासाठी आहे. याच्यामध्ये असं आहे की आपण IHSDP काही घरं बांधलेली आहे. IHSDP टू PMI म्हणजे जे पंतप्रधान आवास योजना जी आहे त्याच्यासाठी जे आपल्याला म्हाडाने गृहनिर्माण विभागाने 25 सप्टेंबर 2018 रोजी त्याच्यामध्ये ती घरं पंतप्रधान आवास योजनेमध्ये घेण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे. नंतर आपण एक ठराव केला होता 3 मे 2018, त्यानंतर आपण म्हाडाला पत्र दिलं होतं. म्हाडाने सांगितलं की याला तुमच्या स्तरावर घेणे घ्या, म्हणून आपण हा विषय आजच्या पटलावर इथे ठेवलेला आहे.